अरे पाणी मिळालं नाही त्यांना आश्वास नाही मिळाला आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वारीनी सांगितलं हो नव्हतं तुम्हाला आदेश दिला नव्हता की लोकांना पाणी द्या लोकांना हे करा लोकांना वेळेत सेवा द्या स्वारीनी सांगितलं नाही म्हणून माणूस समोर मरतोय श्री सदस्यांनो निरूपण सांगणाऱ्यांनो तुमच्यासमोर माणसं मिली गाढवांचा बाजार मी होय आमची लोकं गाढव आहेत लोका 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 आमची लोकं कुणाच्याही मागे फिरतात आमची लोकं कुणावरही विश्वास ठेवतात आमची लोकं आसाराम बापूवर विश्वास ठेवतात आमची लोकं आसाराम बापूवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आमच्या लोकांनी सत्संगामध्ये येणाऱ्या मुलीवर आसाराम बापूंनी बलात्कार केला तरी आमची लोकं गाढव आहेत आमची लोकं तो पाच दहा वर्ष जरी आतमध्येच राहिला तरी त्याच्यासाठी रस्त्यावर चौकात कलेक्टर ऑफिस समोर त्याला सोडावं म्हणून मागणी करतात आंदोलन करतात आमची लोकं एवढी गाढव आहेत बघा आज खारघरमध्ये अप्पा धर्माधिकारी साहेबांच्या नादी लागून अक्षरशः चिरडून मिली तरी ज्यांच्या घरातली माणसं मिलीत तरी एकही तक्रार द्यायला पुढं येत नाही आमची लोकं गाढव आहेत हो आमची राम रामरहीमवर भक्ती करतात आमची लोक त्या साईवर भक्ती करतात आमची लोकं भय्यू महाराजांवर सुद्धा भक्ती करतात परंतु त्यांना त्यांचा प्राण द्यावा असा वाटतो याचा अर्थ काय कारण आमची ही अंधश्रद्धा पाळतात आमची ही कर्मकांडामध्ये धन्यता मानतात आमची लोक आमच्या महिला आमच्या मु मुली ह्या शोषण झालं छळलं किंवा कशाही पद्धतीनं वागणूक दिली वापरून घेतलं तरी विरोध करत नाहीत पुढे येऊन त्याच्या विरोधात संघर्ष करत नाहीत आमची लोक अशी का वागतात कारण आमची लोक गाढव आहेत गाढवांची जत्रा का भरली कारण कुठलाही नवीन बाबा येतो वागेश्वर धाम येतो तो, तो जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा अवमान करतो कुणी बोलत नाही वारकरीसुद्धा बोलत नाहीत कारण अंतर्गत कदाचित ह्यांचं ह्या मनुवादेशी विचारांशी कनेक्शन असतं आमचा प्रामाणिक वार करायला प्रचंड दुःख झालेलं असतं पण जे वेगळ्या वेगळ्या अध्यात्मक आघाडी किंवा वेगळ्या वेगळ्या भिडेनी टोळ्या तयार केलेल्या आहेत बऱ्याच सातारा करळ किंवा कराडकरांनी टोळ्या केलेल्या आहेत त्यांच्या माध्यमातून ह्या टोळ्या स्वयंघोषित हिंदुत्ववादी म भूमिका बजावतात पण आमच्या हिंदूंची बदनामी झालीवर हे काहीच बोलत नाहीत कारण ह्यांना धर्माचं राजकारण असेल तर हिंदुत्व कळतं आणि ज्यावेळेस व्यक्तीचं राजकारण असतं म्हणजे त्याची अडचण असते म्हणजे त्याच्यावर अन्याय झालेला असतो म्हणजे त्याला या व्यवस्थेच्या विरोधात बोलायचं असतं त्यावेळेस त्याला वेगळं पाडलं जातं एकटं पाडलं जातं हा आमचा धार्मिक दहशतवाद आहे आमचा सामाजिक आणि सांस्कृतिक दहशतवाद आहे आम्हाला तो मोडायचा आहे का आज श्री सदस्य गाढव आहेत का म्हणजे संसाराची तुमच्या राखरांगोळी झाली तुमचे प्राण गेले तुम्हाला चिरडून मारलं बरेच जण मला पाठवतात मी आपल्याला दाखवणार आहे अरे बैठकीला जाणाऱ्या एका व्यक्तीला त्या ठिकाणी ॲडमिट झाला दवाखान्यामध्ये परंतु त्याला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी त्याने त्या ते निरूपणकाराला विचारलं नव्हतं आणि गुरुनी तर आज्ञाच दिली नव्हती देवांनी देवानी, देवानी सांगितलं नव्हतं ना तू जा तिकडं उपचार घे नव्हतं सांगितलं त्याच्या घरातले सगळे बैठकीतले त्या ठिकाणी कुटुंबातले हो लोक होते पण त्याला जवळचे मित्र घेऊन गेले एका महिलेने सांगितलेला प्रसंग आहे माझ्याकडं पोस्ट आहे मी दाखवतो आणि त्याला उपचार मित्र दवाखान्यात गेले म्हणून उपचार त्या ठिकाणी करावा लागणार होता कारण तो नाही तर मारणारच होता लक्षात घ्या महिला भगिनींनो ज्या बैठका करतात जे स्त्री करता सदस्य आहेत लहान मुलांना नवऱ्याला किंवा कुटुंबातल्या ज्येष्ठांना घेऊन जाता त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर स्वारीनी आदेश दिला नव्हता किंवा सूचना दिली नव्हती किंवा सांगितलं नव्हतं उपचार घेऊ दिला नाही आणि ज्या वेळेस हॉस्पिटलमधल्या लोकांना वाटतंय की आता हा याचं काही खरं नाही त्यावेळेस विनंती केली वेळ निघून गेली होती तो माणूस तडफडून मेला नंतर तिथं तडफडून म्हणजे उपचाराच्या उशिरा झाल्यामुळं स्वारी नाही भेटायला आली स्वारी मुंबईच्या घटनेचे आज मी धन्यवाद देतो विरोधी पक्षाला महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या अंबादास दानवे साहेब असतील राष्ट्रवादीचे नेते असतील काँग्रेसचे नेते असतील अरे तुमच्या जिवंतपणा आहेत तुम्ही त्यांचे भक्त काही लोक भक्त आहेत पण तुम्ही माननीय राज्यपालांकडे तक्रार केली की के हे सरकार निर्दयी महाराष्ट्र सरकारनेच कार्यक्रम घेऊन माणसं मारली त्या बैठकातली गाडव आहेत का नाही सांगा कारण गाढवं काळपाने गेली आणि तिथं चिरडून मिली आणि सरकारवर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे मुख्यमंत्र्यांवर मु मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे माणसं सा मिलीत सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार साहेब जे विश्वगुरू आहेत विश्व नेते आहेत त्यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे माननीय उपमुख्यमंत्री महोदयावर गृहमंत्र्यावर सुद्धा मनुष्यवादाचा गुन्हा दाखल अरे तुम्ही अजून भेटायला सुद्धा गेले नाही त्या कुटुंबाला जे मृत्यूशी झुंज देत आहे त्यांनासुद्धा भेटायला गेले नाही तुम्ही तर जर सत्सग विवेक बुद्धी असती आणि थोडी तरी लाज असती तर मिळालेला महाराष्ट्र भूषण त्या लोकांना समर्पित करण्यासाठी वापस दिला असता कारण की शंभर दीडशे लोक जी मेलीत त्यांचं पाप मरेपर्यंत तुमच्या पाठीशी राहणार आहे तुम्हाला त्याची काहीच वाटत नाही आता तुम्ही म्हणताल पंधराच लोक आहेत जेवढे डॉक्टर होते तिथं सेवा द्यायला तुम्हाला तुमच्या आईबापांची शपथ आहे जेवढे तिथं सेवा देणारे इतर लोक होती तुम्हाला तुमच्या आईबापांची शपथ आहे जे तिथं होते श्री सदस्य ज्यांनी पोस्टमार्टम न होता त्यांना माहिती आहे हे जागेवर गेलेत आणि त्यांना तिथून वापस पाठवलं पोलीस बांधवांनो लक्षात ठेवा त्या लोकांची नोंद नाही माझे काही मित्र आहे डॉक्टर आहेत त्यांनी डोळ्याने मृत्यू पाहिला आहे पण त्यांनी नोंद केलेले नाही इकडं जर तुम्ही मनातच ठेवलं ना अक्षरशः तुमचासुद्धा शेवट इतका वाईट होणार आहे कारण दुसऱ्याचे कुटुंब उद्ध्वस्त केलेत तुम्ही दुसऱ्याचा बाप हिरावला आहे बहीण हिरवली आई हिरवली अजून काय काय नाते जे जे काय असतील ते ते हिरवले कुणाची आजी हिरवली अरे पाणी मिळालं नाही त्यांना आश्वास नाही मिळाला आणि सगळ्यात महत्वाचं स्वारीनी सांगितलं नव्हतं तुम्हाला आदेश दिला नव्हता की लोकांना पाणी द्या लोकांना हे करा लोकांना वेळेत सेवा द्या स्वारीनी सांगितलं नाही म्हणून माणूस समोर मरतोय श्री सदस्यांनो निरूपण सांगणाऱ्यांनो तुमच्यासमोर माणसं मिली गाडवांचा बाजार मी याच्यासाठी म्हटलं अशीच परिस्थिती ह्या निरूपणकारांनी अध्यात्म सांगणाऱ्यांनी आमच्या समाजाचा सा सत्यानाश केला कुणाचा झाला सत्यनाश जे ओबीसी समाजाचे आहेत जे एस सी समाजाचे आहेत एस टी समाजातले समाजा आहेत म्हणजे आमचे आदिवासी बांधव असतील आमचे बहुजन समाजातले असतील आमचे द ग्रेट मराठा समाजाचे असतील कोळी सप्तकोळी घाटावरचे घाटाकालचे देशमुख पाटील सगळे जे बैठकीमध्ये आहेत अरे माणसत्तड फोडून मिली तुमच्या कुटुंबातली तुमच्या स्त्री सदस्य परिवारातली तुम्हाला तरीही वाईट वाटत नाही तुमचा प्राण तळमळत नाही दुसऱ्या दिवसापासून तरीही तुम्ही वापस आले खारघरवरून मुंबईवरून हत्याकांड घडवलं तिथं दुसऱ्या दिवशी बैठका सुरू केल्या तुम्ही गाढवांचा बाजार आहे याच्यासाठी म्हणतोय अरे सगळ्यात दुर्दैवी एवढं आहे जी काही माणसं मेली गेली बिचारी त्यांची बॉडीची किंमत पाच लाख रुपये तुम्हाला मिळाली म्हणून तुम्ही गप्प बसला तुम्हाला माणसं मेलीत आणि म्हणून तुम्हाला पाच लाख रुपये दिलेत तुमच्या कुटुंबातला माणूस मेला म्हणून तुम्ही गप्प बसला तुम्ही त्याच्यावर विरोधच करणार नाही पाच लाख रुपये बाजूला सरकून या लोकांमुळं आमची घरातली माणसं मेलीत पोलिसात तक्रार देणं गरजेचं होतं असं का करू शकत नाही म्हणून गाडवांचा बाजार आहे या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये वेगळ्या वेगळ्या धार्मिक परंपरेतून हे मी का सांगतोय महापुरुष समाजाचं प्रबोधन करून करून मेली शेवटी काही जणांना संपवलं त्याचं कारण काय समाज सुधरत नाही समाजाचा सत्यानाश इतर कोण नाही करत एक मेंढरू असतं रस्त्याने चाललेलं असतं आणि त्यांनी अचानक इकडे खड्ड्याकडे उडी टाकली बाकीचे सुद्धा सगळे मेंढर रस्ता सोडून खड्ड्याकडे वळतात आणि तिथंच उड्या टाकतात कारण त्यांची रस्ता रेश मार्ग ठरलेला आहे आमच्या समाजाची ते होऊ देऊ नका अन्यथा तुम्हाला तुमच्या बैठकांमध्ये तुमचा मेंदू गुलाम करून टाकून तुमच्या आयुष्याचा सत्यानाश राखरांगुळ केली मला बरेच ज्यांच्या बैठकामध्ये संसार उद्ध्वस्त झालेत ज्यांचं माणसात माणूस कुटुंबातलं राहिलं नाही सगळे वैफल्यग्रस्त झाले अक्षरशः कुणी आहे कुणी सोडून आहे कुणाची पोरगी पळून गेली कोणाची बायको सोडून गेली कामधंदा सोडून ह्या बैठकीच्या नादी लागला होता स्त्री सदस्यांच्या सगळ्या गाढवांचा बाजार संसाराचा आहे झालाय झालाय का नाही मला बऱ्याच जणांनी फोन केले आहेत वेळ पडली तर मी त्यांना समोर आणणार आहे पण मला ते करायचं नाही हीच आसाराम भक्तांची अवस्था आहे हे सगळे एक आहेत आणि सगळ्यांचे शिष्य हे सत्ताधारी आहेत आजचे सध्याचे केंद्रातले आणि राज्यातले ही अवस्था आहे पूर्वी ते श्रीसाई होते मागचे मुख्यमंत्री माझी अशोक चव्हाण साहेब तेही भक्तच होते असे बरेच लोक आहेत विचारधारेला कलाटणी देऊन भक्तपणा स्वीकारतात आणि समाजाचा सत्यानाच झाला काय थोता पसरवलं काय त्याला मान्य करतात गाढवांनो वेळी जागे नाही झालात तर तुम्ही तुमचा तुमच्या कुटुंबाचा तुमच्या समाजाचा गावचा तालुक्याचा जिल्ह्याचा राज्याचा सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाहीत एक दिवस परत तुम्हाला संतोष्यायचीच आठवण येईल हो त्याचं कारण पण तसंच आहे कारण तुम्हाला प्रबोधन नाही खरा इतिहास नाही खरी माहिती नाही तुम्ही चिकित्सा करत नाही निस्ताम येड्यांचा बाजार सुरू आहे आज कुटुंबची कुटुंब, कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत अरे तुम्ही आसारामनी बलात्कार केलाय तरी तुम्ही त्याला सोडा म्हणत असाल तर तुमच्यासारखे लाचार भक्त अंड हे जगात कुठंच नाहीत लाचारी तुमच्या एवढी कुणाच्यातच नाही हे का सांगावं लागतं कारण तुम्ही विचारांशी गद्दारी करताय आणि समाजाचा स्वतःचा सत्यानाश करताय कर तर उद्धव ठाकरेंनी एक कोविड काळात सांगितलं होतं माझं कुटुंबन माझी जबाबदारी हे महत्त्वाचं वाक्य आहे तुम्हाला कळत नसेल तर कारण तुम्ही जिवंत राहिले तुमचं कुटुंब जिवंत राहिलं तरच जग जिवंत राहणार आहे हे तर कुत्रं विचारणार नाही तुम्ही संपले घरातला एक जर गेला ना करता कुटुंब रस्त्यावर येतं जे धर्माधिकारी साहेबांनी तुमचे शंभर दीडशे कुटुंब उद्ध्वस्त केलेत कारण तिथं पुरस्कार घेण्यासाठी तुम्हाला उन्हात तडपडून मारलंय ते जर बाहेर आले आणि पोलिसांमध्ये तक्रारी दिल्या या सगळ्यांचे तोंड गप्प बसतील फक्त ती मर्दांच्या औलादी समोर येऊन बोलल्या पाहिजेत त्यांच्यात जर पुरुषार्थ असेल तर नाही तर सगळा स्वच्छ गाढवांचा बाजार तुम्हा सगळ्यांना साष्टांग दंडवट तुम्ही गप्प बसताय म्हणून धन्यवाद गाढवाला गुळाची चव नाही हे वाक्य तुम्ही तपासून बघा